वेलकम बॅक मित्रांनो, मी सुधीर ढेवटसन आणि माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि प्रथमतः महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. आणि प्रत्येक महिलांचा सन्मान करा, त्यांचा आदर करा आणि त्यांना सपोर्टसुद्धा करा. आणि या महिला दिनानिमित्त मी एक आज व्हिडिओ आणलेला आहे आमच्या कॉलखेड चौकात. काल विदर्भशी 2020 झालं होतं, त्याचे आयोजन संग्राम भैया गावंडे यांनी केले होते. तर त्या कार्यक्रमामध्ये स्नेहा सचिन कोकणे ताई बॉडी बिल्डर ह्या आल्या होत्या. त्या भारत स्त्री आहेत. त्यानंतर त्यांनी इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंगमध्ये सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर खूपच चांगल्या व्यक्तिमत्व आहेत ते. त्यांनी इन्स्पिरेशनल मेसेज युवांना दिलेला आहे, प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे, तसेच प्रत्येक तरुणींना दिलेला आहे. तर खूपच चांगला मेसेजसुद्धा दिलेला आहे त्यांनी. आणि त्यांनी त्यांची बॉडी बिल्डिंग पोजिंगसुद्धा दिलेली आहे. तर मी पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे. नक्की व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे माझं चॅनल आहे एच डी क्रिएशन सुधीर डेव्हिडसन, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच टू ऑल. लव यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती यांना देखील माझा मानाचा मुजरा. गुरुजन वर्ग, आदरणीय जजेस, भारताचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर संजय मोरे आणि माझे सर्व गावकरी बॉडी बिल्डर्स आणि पत्रकार यांना देखील या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा. मी स्नेहा सचिन कोकणे पाटील, मी बॉडी बिल्डिंग मध्ये सेकंड पार्ट जो असतो फिटनेस मॉडेल त्यासाठी भारताला रिप्रेझेंट केलेला आहे. नाशिक श्री, पुणा श्री, राजगुरु श्री, महाराष्ट्र श्री, भारत श्री, डायमंड कप इंटरनॅशनल, एशिया सारख्या कॉम्पिटिशनही मी केलेली आहे. भारताचं प्रतिनिधित्व करताना भारताला सिल्वर मेडल देखील आणलेलं आहे. तुम्ही सर्वच जण माझ्यामध्ये मला सर्वच जण ओळखतात सोशल मीडियावरती. फक्त बघू नका, मला ऐकू नका, लाईक्स नका करू, शेअर्स नका करू, काहीतरी शिका. काळाची गरज आहे व्यायाम. प्रॉपर्टी, घर, दार सर्व इथंच राहणार आहे. आपलं शरीर म्हणजे आपली प्रॉपर्टी आहे, ती कमवा आणि तिच्यासाठी काम करा. रोज व्यायाम करा, पौष्टिक आहार घ्या. महिला वर्ग इथं खूप कमी आहे, बोटावर मोजण्या इतक्याच महिला ह्या आहेत बघण्यासाठी. तर महिलांनी सुद्धा या क्षेत्राकडे, मला बऱ्याच मुली मुलं विचारतात की आम्हाला बॉडी बिल्डिंग करायचं आहे, आम्हाला योग्य मार्गदर्शन करा. बॉडी बिल्डिंग सर्वजण बरेच जण करतात, व्यायाम करतात, सर्व करतात, कॉम्पिटिशन खेळतात, पण एक आवर्जून सांगेल की तुम्ही कुठल्या असोसिएशनमध्ये खेळतात जिच्यातनं तुम्हाला फायदा आहे. कारण पॅशन आहे, हाऊस आहे, सर्व काही आहे, पण आपलं फ्युचरसुद्धा आहे. आपण एकटे नाही आहोत ना, आपलं घर पण आहे चालवायचं आपल्याला. ही जी असोसिएशन आहे 100% करतात अशी असोसिएशन जिच्यातून तुम्हाला सर्व्हिसेस, गव्हर्नमेंट जॉब्स, जे काही शासन मान्य पुरस्कार असतात, छत्रपती पुरस्कारासारखे असे नामांकित पुरस्कार तुम्हाला मिळतात. तर नक्की तुम्ही बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर करू इच्छिता तर नक्की तुमचं इथे स्वागतच आहे. पण आज नक्की सांगेल सर्व जण तुम्ही मला ऐकतात, बघता, सोशल मीडियावरती वा वा करतात, मनपूर्वक धन्यवाद आहे तुमचे. पण तुम्हाला मी नक्की सांगेल, जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मला खूप त्रास झाला होता आणि आजही मला त्रास होतो. जे नाही ते इथून तिथून हिरून फिरून माझ्या कपड्यांवरच येऊन उभे असतात की बिकनी घालून भर चौकामध्ये पोझिंग करत ह्या बाईला शोभत का. जिजाऊची लेक म्हणवती, शिवकन्या म्हणवते आणि बिकनी घालून. तर हे बघा, ज्यांना बॉडी बिल्डिंग माहीत नाही त्यांनी कपड्यांवरती जाऊ नका. कपडे तरी जेव्हा भारताबाहेर प्रतिनिधित्व करतो आणि राष्ट्रगीत लागतं आणि आपला तिरंगा पाठीवर असतो ना, तो क्षण म्हणजे बघण्यासारखा असतो. त्यासारखा प्राऊड गर्व नाही तर माझ काय असतो ते तुम्हाला माहीत नाही. आणि जर माहीत नाही ना तर बोलू नका. पाठीमाग समोर येऊन कोणाची बोलण्याची तर ताकद नाही, पण पाठीमागे तरी कशाला बोलताय. तर नक्कीच जसे दादा बोलले की सचिन कोकणे माझा नवरा, आज जी काही आंतरराष्ट्रीय खेळाडू, पहिली भारतातली प्रो कार्ड धारक महिला, ही जी ओळख आहे ना ती फक्त माझ्या नवऱ्यामुळे आहे. तर नक्की एक चांगला बाप बनून बघा, भाऊ बघून बघा.
बनवून बघा काय असत. अशा अनेक स्नेहा कोकणे पाटील घडतील हो. जेव्हा आपण आपल्या बहिणीला सांगतो की असे कपडे घालू नको, मला लोक नावं ठेवतात, माझे मित्र नावं ठेवतात, का बरं तुमच्या मनगटात दम नाही का? एखाद्या आपल्या बहिणीला कोणी छेडतंय तर त्याचे डोळे काढून आणू नाही शकत आपण? अहो सोडा हो, पाण्याच्या प्रवाहासोबत पोहायला शिका. हा आपण कसं जॅकेट्स शॉर्ट्स टाईट फिट पॅन्ट मग बहिणीला नाही आवडत का? मनगटात ताकद ठेवा आणि तिच्याही मनगटात ताकद कशी येईल त्याच्याकडे लक्ष द्या. लोकांसारखं बोलू नका आणि लोक काय हो बोलतील, त्यांच्याजवळ काम नाहीये. आपल्याजवळ खूप काम आहे, खूप मोठं व्हायचंय. एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला नाव कमवायचं आहे. जन्माला सगळेजण येतात पण काहीतरी बनवून दाखवा, इतिहास घडवा. वेळेअभावी जास्त काही बोलत नाही, बोलायचं खूप आहे पण मला काकांनी शब्द दिलाय पुढच्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतील. फक्त पाहुणे म्हणून नका बोलू, हा खुर्च्या गरम करणाऱ्यांमधली मी नाहीये आणि जास्त भाषणबाजी करणाऱ्यांमधली पण नाहीये. मी बॉडी बिल्डर सोबत कराटे ब्लॅक बेल्ट आहे, सेल्फ डिफेन्स एक्सपर्ट आहे. तर माझा एक प्रशिक्षण वर्ग तुम्ही राबवा. मी एकटी येणार नाही, माझी पूर्ण टीम येईल. की महिलांचं आत्मसंरक्षण म्हणजे तुम्ही कराटे जॉईन करा, फाईट करा, मारा झोडा असं नाही सांगत. एका बाईच्या नजरेमध्ये, तिच्या आवाजात किती ताकद आहे ना, की समोरच्याला मुतवू शकती, हे नक्कीच मी तिथे येऊन सांगेल. आणि ते काय करायचं आणि कसं घडायचं तेही नक्की शिकवेल. जसं बोलले की हजबंड आणि पती, अहो मी पण खेड्यातलीच आहे, खळगुटेच आहे, आम्ही शेतकरीच आहे ना मी, पण ब्रँड आहे शेतकरी, कमी नाही. मुलं शिक्षणासाठी बॉडी बिल्डिंग साठी प्रशिक्षण घ्यायचंय, मग आम्हाला मुंबई सारख्या मोठ्या सिटीत जायचंय आणि या मोहाडीची शेतकऱ्याच्या पोरीने कुठल्या सिटीत जायचं होतं? अहो जिथं राहता ना तिथूनच करून दाखवा, आपल्या गावाचं नाव मोठं करा. इकडे तिकडे जायचं बहाणेबाजी करायची सोडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू, थँक्यू सो मच. खूप धन्यवाद ताई, तुम्ही आमच्या तरुणांमध्ये. स्नेहाताईंना जोरदार आवाज पाहिजे तुमचा. जहाँ झूम
के भंगड़ा पा न सका, आबाद रहे वो गाँव मेरा जा, लौट के वापस जा न सका। थोड़ा म्यूजिक लाइट लाउड लाउड काळ्याच्या काळ्या काहींसाठी काळ्या ओके म्युझिक स्टॉप।